कार सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मला अर्जंट ॲनिव्हर्सरी केकची ऑर्डर आली होती आता केकची ऑर्डर अर्जंट असली की केकची डिझाईन आपल्याला साधी सोपी झटपट होईल पण अट्रॅक्टिव्ह दिसेल अशी बनवायची असते कारण अर्जंट केक पटापट बनवून तो फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी जास्तीत जास्त वेळ द्यायचा असतो पण आज गंमत अशी झाली की केकची क्रीम कमी पडली आणि डिझाईन बनवण्यासाठी क्रीमच उरली नाही मग आता करायचं काय तर मला एक छान अशी आयडिया सुचली आणि असा हा हार्ट शेपचा पायनॅपल फ्लेवरचा केक मी अगदी एक तासाच्या आत बनवला आणि म्हटलं ही आयडिया तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा आणि आजच्या या सुंदर केकला आपण लगेच सुरुवात करूया तर इथे मी प्रेस्टिन कंपनीचं प्रिमिक्स वापरून हार्ट शेपचा स्पॉन्ज बनवून घेतलेला आहे प्रिमिक्समध्येच मी पायनॅपली सेन्स आणि येलो फूड कलर घातलेला आहे स्पॉन्ज पूर्ण थंड झाल्यानंतर साईड एजेस लूज करून घेतलेला आहे आणि केक टीनमधून डिमोल्ट करून घेतलेला आहे काय सुंदर अट्रॅक्टिव्ह हार्टशेपचा केक तयार झालेला आहे बघा आता याचा सॉफ्टनेस तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट असा स्पॉन्ज आपला तयार झालेला आहे आता याचे आपण लेयर्स करायला घ्यायचे आहेत तर सुरीने मी साईड मार्किंग करून घेणार आहे हार्डशेपचा केक आहे त्यामुळे लेअर्स करताना अगदी काळजीपूर्वक करून घ्यायचे आहेत साईड मार्किंग करून घेऊया इथे तुम्ही ब्रेड नाईफचा वापर केला तरी चालेल सगळीकडे व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हळूहळू सुरी आतमध्ये इन्सर्ट करत याची लेअर करायची आहे एका हाताने हलकासा सपोर्ट करून छान अशी फर्स्ट लेअर मी कट करून घेतलेली आहे आता तुम्ही बघू शकता आपला स्पॉन्ज किती सॉफ्ट आणि जाळीदार झालेला जा आहे तो तर बघा काय मस्त अशी जाळी आलेली आहे अशा प्रकारची जाळी आली की समजायचा स्पॉन्ज अगदी परफेक्ट झालेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला अजून दोन लेअर्स करून घ्यायचे आहे केकच्या नेहमी टोटल तीन लेअर्स करायच्या म्हणजे केकची हाईट अगदी छान दिसते आज मी ते पायनॅपल फ्लेवरचा केक बनवणार आहे म्हणून होममेड कंपनीचा पायनॅपल क्रश घेतलेला आहे आता आपण फिलिंग क्रीम बनवायला घ्यायची आहे तर आपल्याला केक लेअरिंगसाठी जेवढी क्रीम लागेल ती एका बाउलमध्ये काढून घ्यायची आणि उरलेली क्रीम आपण फ्रीजमध्ये ठेवायची आहे आता ज्या फ्लेवरचा तुम्ही केक बनवणार त्यातला थोडासा क्रश फिलिंग क्रीममध्ये ॲड करून घ्यायचा क्रीममध्ये क्रश घातल्यामुळे याची टेस्ट जी आहे ती अप्रतिम लागते तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा क्रीममध्ये मी जो क्रश आहे अगदी व्यवस्थित सगळीकडे मिक्स करून घेणार आहे खूप छान टेस्ट लागते त्यामुळे हे तुम्ही नक्की तयार करून बघा तर आता फिलिंग क्रीम आपली तयार झालेली आहे आता आपण केकचं आयसिंग करायला घेऊया तर केकबोर्डला थोडीशी विपिंग क्रीम लावून घेतलेली आहे आणि यावर आपण केकची मधली लेअर ठेवायची ले आहे केकबोर्डला विपिंग क्रीम लावल्यामुळे केक आपला आजूबाजूला कुठेही सरकत नाही केकचा स्पॉन्ज प्लेन वॉटर किंवा शुगर वॉटरने सोक करून घ्यायचा आहे मी ते नेहमी प्लेन वॉटर वापरते कारण केकचा स्पॉन्ज आधीच गोड आहे त्यामध्ये क्रीमसुद्धा आपण गोडच घेणार आहोत म्हणून मी, मी एक्स्ट्राची साखर वापरत नाही आता फिलिंग क्रीम जी तयार केली होती ती एका पायपिंग बॅगमध्ये भरून घेतली आणि अशा प्रकारे आपण केकवर ही क्रीम लावून घ्यायची आहे या पद्धतीने क्रीम लावल्यामुळे ती एकसारखी लागली जाते आणि एक्स्ट्राची लागली जात नाही तर अशी व्यवस्थित क्रीम लावून घेतलेली आहे मी आता पॅलेट नाईफने ही क्रीम आपल्याला अगदी व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे पॅलेट नाईफचा वापर अगदी सावकाशीने आणि अलगद करायचा असतो हळुवारपणे ही क्रीम सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायची आधी साईड एडजस्ट करून घ्यायच्या आणि मग हलकं हलकं आतमध्ये यायचं आहे ज्या ठिकाणी आपल्याला क्रीम कमी वाटेल तिथे थोडीशी क्रीम लावून घ्यायची आणि व्यवस्थित सगळीकडे एक समान सगळीकडे क्रीम लावून घ्यायची आहे तर या पद्धतीने क्रीम आपली लावून झालेली आहे यावर मी आता एक चमचा पायनॅपल क्रश घालून घेणार आहे तर इथे माझा क्रश लावून झालेला आहे आता हा क्रश आपण सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे तर पॅलेट नाईफने अलगदसं टर्न टेबल फिरवून घ्यायचं आणि हळूवार हा क्रश सगळीकडे लावून घ्यायचा आहे एजेसला पण व्यवस्थित क्रश लागला पाहिजे तर बघा असा हा क्रश सगळीकडे पसरवून घेतलेला आहे टर्न टेबल फिरवून घ्यायचं म्हणजे तो सगळीकडे पसरला जातो एक समान या पद्धतीने आपली केकची फर्स्ट लेअर तयार झालेली आहे आता आपण केकची दुसरी लेअर म्हणजे टॉप लेअर ठेवायची एकावर एक, एक लेअर ठेवताना ती अगदी व्यवस्थित मधोमध मद लागली की आहे की नाही हे व्यवस्थित चेक करायचं आणि तुम्ही बघू शकता इथे साईडला गॅप तयार झालेला आहे तो आता आपण आधी फिल करून घेऊया तर पुन्हा पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेतलेली आहे आणि हा गॅप जो आहे तो आता फिल करून घ्यायचा आहे असे गॅप फील करून घ्यायचे त्यामुळे केकची हाईटही छान वाटते आणि केक दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसतो तळाच्या लेयरलासुद्धा मी थोडीशी क्रीम लावून घेते म्हणजे आपल्याला क्रम कोट करण्यासाठी ते इझी होईल आता क्रीम अगदी व्यवस्थित लावून झालेली आहे पॅलेट नाईफने पुन्हा आपण क्रीम पसरवून घेऊया साईडची क्रीम पसरते वेळी पॅलेट नाईफ उभा धरायचा आहे आणि अलगद हळूवार पद्धतीने हलकं हलकं टर्न टेबल फिरवून घ्यायचं आणि क्रीम जी आहे ती व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायची आहे स्पेशली असा हार्ट शेपचा केक बनवताना व्यवस्थित काळजीपूर्वक क्रीम लावायची कारण याचा शेप आपल्याला सुरुवातीपासूनच मेंटेन ठेवायचा असतो आता आपण बघू शकता सगळे गॅप आपला फील झालेला आहे आता सेकंड लेअरला आपण आयसिंग करायला घेऊया तर पुन्हा एकदा मी प्लेन वॉटरने केक स्पॉन्ज जो आहे तो सोक करून घेणार आहे स्पॉन्ज सोक करते वेळी साईडला आधी करून घ्यायचा आणि मग आतमध्ये यायचं आहे आणि केकच्या तीनही लेअर्स अशा प्लेन वॉटरने आपल्याला सोक करून घ्यायच्या आहेत न चुकता केक असा प्लेन वॉटरने सोक केल्यामुळे केकला अगदी सॉफ्टनेस येतो स्पॉन्ज आपला सॉफ्ट लागतो तर सेकंड लेअरवर सुद्धा मी व्हिपिंग क्रीम लावून घेतलेली आहे आणि पॅलेट नाईफने पुन्हा ही क्रीम व्यवस्थित पसरवून घेते आहे क्रीम सगळीकडे एक समानच लागली पाहिजे आता ही क्रीम छान पसरवून झालेली आहे हलकसं टर्न टेबल मी फिरवून घेते म्हणजे ती एकसारखी सगळीकडे लागेल आता पुन्हा यावर पायनॅपल क्रश एक चमचा घालून घेतलेला आहे आणि टर्न टेबल फिरवत फिरवत मी हा क्रश जो आहे हा सगळीकडे पसरवून घेते क्रश सगळीकडे लागला गेला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आता इथे आपली सेकंड लेअरसुद्धा तयार झालेली आहे आता आपण थर्ड लेअर करायची आहे म्हणजे तळाला जी लेअर होती ती आपण अशी उलटी ठेवलेली आहे आणि तुम्ही बघू शकता याला साईडलासुद्धा गॅप तयार झालेला आहे तर पुन्हा मी पायपिंग बॅगने क्रीम न लावता एक्स्ट्राची जी क्रीम आहे तीच मी आता सगळीकडे पसरवून घेते आणि हा गॅप मी आता फील करून घेतलेला आहे बघा केकची हाईटही किती सुंदर झालेली आहे आणि केकचे गॅप जे आहेत हे सगळीकडे फील करून झालेले आहेत आता ही लेअरसुद्धा आपल्याला प्लेन वॉटरने सोप करून घ्यायची आहे साईडला पाणी घालून घ्यायचं आणि मगच आतमध्ये यायचं आहे इथे तुम्ही स्प्रेचा स्प्रे बॉटलचा स्प्रे वापर केला तरी चालेल आता आपल्या तीनही लेअर्स आयसिंग करून झालेल्या आहेत आता आपण याला क्रम कोट करायचं आहे म्हणून थोडीशी क्रीम लावून घेतलेली आहे ब्रेडवर क्रमकोट म्हणजे काय जेव्हा आपण जो स्पॉन्ज बनवतो तो, तो क्रीमने कवर करून घ्यायचा जेणेकरून ब्रेडचे जे, जे पार्टिकल्स असतात ते आपल्या फायनल फिनिशिंगमध्ये येत नाहीत म्हणून थोडीशी क्रीम लावून हा जो ब्रेड आहे स्पॉन्ज आहे हा पूर्णपणे कवर करून घ्यायचा तर अशा प्रकारे आपलं क्रम कोट करून झालेला आहे पॅलेट नाईफने पुन्हा एकदा मी शेप देऊन घेते अलगद अशी क्रीम सगळीकडे लावून घ्यायची तर परफेक्ट असं झालेलं आहे आता हा केक आपण दहा मिनिट फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी से ठेवायचा आहे तोपर्यंत आपण डिझाईन आपण जी युनिक डिझाईन बनवलेली आहे ती कशी बनवलेली आहे ते बघूया तर त्यासाठी मी व्हॅनिला स्पॉन्जमध्येच थोडासा रेड कलर घालून हा असा स्पॉन्ज बनवून घेतलेला आहे प्लेन स्पॉन्ज आहे आता हा बारीक करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया तर तुकडे करून मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आणि एक फेरा करून असा क्रम तयार करून घ्यायचा आहे मस्त असा रेड कलरचा क्रम तयार झालेला आहे आणि आपला केक जो आपण फ्रीजमध्ये दहा मिनिट ठेवलेला आहे तो बाहेर काढून घेतलेला आहे आता याला आपण फायनल फिनिशिंग करायला घ्यायची आहे तर त्यासाठी मी पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेतलेली आहे आता ही आपली साधी क्रीम आहे जी फिलिंग क्रीम होती ती मी आतमध्ये लेअरिंगसाठी वापरलेली आहे ही आता साधी क्रीम आहे व्हाईट क्रीम आता या पद्धतीने आपण सगळीकडे लावून घेऊया म्हणजे ती व्यवस्थित लागली जाते कारण शेप आहे आपल्याला याचा शेप जो आहे हा मेंटेन ठेवायचा आहे तर क्रीम सगळीकडे अशा पद्धतीने लावून झालेली आहे पुन्हा पॅलेट नाईफने सगळीकडे व्यवस्थित पसरवून घेऊया क्रीम पसरवताना कधी कधी एअर बबल्स येतात मध्ये ते व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे पॅलेट नाईफने ही क्रीम जी आहे ती व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायची आहे पॅलेट नाईफ हाताळते वेळी अगदी अलगद काळजीपूर्वक हाताळायचं आहे आणि क्रीम सगळीकडे व्यवस्थित पसरवून झालेली आहे माझी आता मी पुढे प्लेन स्क्रॅपर घेणार आहे आणि प्लेन स्क्रॅपरने ही आपण क्रीम जी आहे ती प्लेन करून घ्यायची आहे यामध्ये एक्स्ट्रा क्रीम असते ती सुद्धा साईडला निघून येते तर स्क्रॅपर असा उभा थोडासा तिरका धरायचा आणि टर्न टेबल फिरवत फिरवत आपल्याला ही क्रीम जी आहे ही प्लेन करून घ्यायची आहे आणि वरती जी क्रीम येते ती पॅलेट नाईफने काढून घ्यायची आहे मस्त असा शेप मेंटेन राहिलेला आहे बघा हार्ट शेप आता पुन्हा थोडंसं मी टर्न टेबल फिरून हा जो मागचा आकार आहे तो व्यवस्थित करून घेणार आहे आता इथे मी पॅलेट नाईफचा वापर वापर करते आहे पॅलेट नाईफने अलगद असा मी इथे शेप देते कारण हा शेप आपल्याला मेंटेन ठेवायचा असतो इथे जर हा शेप व्यवस्थित मेंटेन राहिला तर आपल्याला केकचा हार्ट शेप तो व्यवस्थित दिसेल तर तुम्ही बघू शकता मस्त असा हार्ट शेप आपला तयार झालेला आहे आता आपण याला डिझाईन करायला घ्यायची आहे अगदी व्यवस्थित तुम्ही बघा मागचा शेपसुद्धा अगदी व्यवस्थित आलेला आहे आणि पुढचं टोक पण छान असं आलेलं आहे आता आपण केकला डिझाईन करायला घेऊया तर त्यासाठी आपण जो रेड कलरचा स्पॉन्ज मिक्सरमध्ये बारीक केला होता त्याचे क्रम्स जे आहेत हे अशा प्रकारे साईडला लावून घ्यायचे आहेत अलगद असे टाकून घ्यायचे आहेत अशा प्रकारे केक हाताळते वेळी तो व्यवस्थित काळजीपूर्वक हाताळायचा आता तुम्ही इथे बघू शकता थोडीशी क्रीम लागलेली नाही आहे तिथे तर हा क्रम जो आहे तो घालून तो पार्ट जो आहे तो मी कवर करून घेतलेला आहे केक हातावर असा हाताळते वेळी तो काळजीपूर्वक करायचा आहे नाहीतर तो निसटून खाली जाईल तर सगळीकडे असा क्रम्प लावून घेतलेला आहे बघा जिथे क्रीम लागलेली नाही तो गॅपसुद्धा आणि तो तो भागसुद्धा व्यवस्थित कवर झालेला आहे तुम्ही बघू शकता कुठेही असं दिसत नाही आहे आता आपण वरच्या साईडलासुद्धा जे क्रम्स सा आहेत ते घालून घेऊया तर हळूहळू असे सगळीकडे मी क्रम्स घालून घेते आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असा हार्टशेपचा आपला केक तयार झालेला आहे काय सुंदर रेड कलर दिसतो आहे बघा अगदी आता यावर मी तीन रोजेस करून लावणार आहे इथे गुलाब बनवतानाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे आणि त्यावर असा स्पि सिल्वर कलरचा स्प्रे येतो तो मी थोडासा स्प्रे करून घेणार आहे थोडासा सिल्वर स्प्रे आपण स्प्रिंकल करून घ्यायचा आहे रोजेसवर पण आणि त्या रेड कलरवर पण म्हणजे थोडासा केकला अजून अट्रॅक्टिव्हपणा येईल आणि यावर आता मी थोडेसे सिल्वर बॉल्स घालणार आहेत छोटे शुगर सिल्वर बॉल्स आहेत ते घालून घेते म्हणजे आपला केक अजूनही छान दिसेल थोडेसे रोजेसवर पण घालून घेऊया म्हणजे गुलाबाची फुलं आपली अजून अट्रॅक्टिव्ह दिसतील तर आता सिल्वर बॉल्स सगळीकडे घालून झालेले आहेत गुलाबावर सुद्धा थोडेसे घालून घेतलेले आहेत मस्त असा दिसतो आहे बघा केक आता एक छोटा रेड कलरचा असा सिल्वर बॉल आहे तो मी घालून मधोमध ठेवलेला आहे तीनही गुलाबाच्या मधोमध ठेवलेला आहे त्यानंतर माझ्याकडे काही व्हाईट कलरचे सुद्धा असे शुगर बॉल्स आहेत हे मी मधेमध इन्सर्ट करते केकच्या आता ही केकची डिझाईन तुम्हाला अजून अट्रॅक्टिव्ह बनवायची असेल तुमच्या आयडियाने अजून छान बनवू शकता त्यानंतर काही छोटे असे व्हाइट कलरचे बॉल्स आहेत हे सगळे एडिबल बॉल्स आहेत शुगर बॉल्स आहेत हे खाऊ शकतो आपण असे मध्ये मध्ये मी लावून घेतलेले आहेत आणि परफेक्ट असा हार्ट शेपचा पायनॅपल केक आपला मस्त तयार झालेला आहे आहे की नाही अगदी सुंदर आणि छान डिझाईन आणि साधी सोपी इथे आपल्याला क्रीमचाही जास्त वापर करायचा नाही आहे त्यामुळे जर का कोणाला कमी क्रीममध्ये केक हवा असेल तर तुम्ही अशी डिझाईन बनवू शकता आय होप तुम्हाला ही डिझाईन नक्की आवडलेली असणार आणि आजची आपली केक डिझाईन आवडली असेल तर कमेंट करून मला सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच छान छान डिझाईनसाठी केकसाठी तुम्ही सुवर्णाज रेसिपीला नक्की सबस्क्राईब करूया आणि पुढच्या भागामध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत ब बाय